हंगा संपूर्ण उत्तर गोव्यातले लोक येतात, भायले टुरिस्ट लोक येतात, कित्येक लोक मेळटात आनी ह्या बाजाराची कितें दुर्दशा करून दवरली ह्या सरकारान तेंय पळोवया. एक प्रश्न केल्लो हांवें आमच्या खासदाराक, 25 वर्सां तूं हांगासर खासदार रावलो, ह्या बार्देस बाजारांत तूं आमच्या म्हापसा मार्केटांत तूं केन्ना पांय दवरला? ह्या मार्केटाची कितें दुर्दशा जाता तुवें केन्ना पळयली? ना, साध्यो साध्यो हांगा सुविधा ना. हे लोक जे हांगा बाबडे तळटिटा ते वतात, तांकां कोण आशिर्वाद दितलो? पार्किंगची कसली सोय ना, सायकल दवरपाक जागो ना, उदक पितळ जागो ना, हांगासर कोणाक सोय केल्ली ना. आणि अशा तरेन ज्या लोकांनी ज्या सरकारांनी हे मार्केट टोटली दुर्लक्षित केले, ह्याचो एक तर आम्ही निषेध करतात आणि तुमकां लोकांक अपील करतात की भरघोस मतांनी आमकां निवडून द्या. आत्ता म्हाका कोण ते सांगले 20 कोटी रुपयाचो फंड खंय म्हापशेच्या डेव्हलपमेंटा म्हणून आयलो, परतून गेलो. MP LED स्कीम जी 5 कोटी रुपया मेळटा आमच्या खासदारांक, एक नवो पैसो म्हापशान खर्च करूंक ना. आमचे रवींद्र भवन, नाट्य कलाकारांची ही भूमी आमची, ह्या कलाकारांच्या भुमेन आम्ही पळय हांगा प्रत्येकान आम्ही केन्ना ना केन्ना आम्ही व्यासपीठाचेर आम्ही रंगमंचाचेर चढल्यात, थोड्याक आम्ही रंग लावून आम्ही नाटकांनी तियात्रांनी पार्ट घेतला. आणि एक आमकां हांगासर तुम्ही दिवंक शकना, ही नामुष्कीची बाब आसा. ह्या परिस्थितीत आम्ही तुमकां सगळ्यांक एक ठोस असं आस्वास दिता. पहिली गोष्ट जाली, खासदार झाल्या बरोबर जी खासदार निधी असता, प्रायोरिटीन म्हापसा मार्केटच्या डेव्हलपमेंटासाठी, म्हापशा डेव्हलपसाठी तो वापरतो हा. त्यानंतर जितक्यो म्हणून स्कीम असतात, अर्बन डेव्हलपमेंट स्कीम्स असतात, स्लम क्लिअरन्स स्कीम्स असतात, पार्किंगसाठी स्कीम असा, बस स्टँड आमच्याकडे सारखो ना, या सगळ्या कार्यासाठी आय वील बी युअर व्हॉइस, तुमचो आवाज त्या पार्लमेंटात काढतो. आणि म्हणून सगळ्या बार्देसकरांक, उत्तर गोव्यातल्या सगळ्या मतदारांक, आणि विशेष करून या मार्केटमध्ये ज्यांचे स्टॉप्स असतात, व्यवसाय चालतात, त्या सगळ्यांक आश्वासन देता की तुमचो आवाज लोकसभेत उठ्ठलो, तुमचो आवाज गोव्याच्या प्रत्येक व्यासपीठाचेर उठ्ठलो, स्ट्रीट कॉर्नरचेर उठ्ठलो. आणि आम्ही सगळे मिळून या बाजाराच्या आणि बार्देसच्या उत्तर गोव्याच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करतो. खबर आहे 10 वर्षां केले जाल्ल्या म्हणजे स्वतः पिढ्या माता वचपाच्या घटना ती चेंज जावपाच्या ह्या खातीर जे घटने 1947 आमकां स्वातंत्र्य मेळ्ळा ते जर रिटर्न करपाच्या कायमचे दवरपाच्या लोकशाही जर दवरपाच्या जाल्यार काँग्रेस शिवाय पर्याय ना. हे आतां लोकांक पटलेले आहा म्हणून गोंय काँग्रेस आणि सगळे बाकीचे पार्टी अलायन्स म्हणजे सो हे जाल्लो हा ग्रूप जाल्लो. आनी म्हाका दिसता ह्या फावटी इंडिया विनींग करपा खातीर निवडून येतले. सपोर्ट कसो आसा कॅम्पेनींग? आमचो कॅम्पेनींग बरो आहा, मातशें लेट दिलें गाड्या पण आतां पिकअप करीत आसा. काँग्रेस आनी आमची इंडिया अलायन्सच्या वतीन आयज आमी म्हापसा मार्केटांत भोंवतात. तुमकां खबर आहा जे इश्यू, जे लोकशाही जावं महागाय, रोजगारी, बाकी सगळे जे इश्यू आहा, हे इश्यू घेऊन आम्ही पुढे वयता. आमचो मॅनिफेस्टोय धाडा तुम्ही, पण आयज सगळ्यांचो बरो रिस्पॉन्स हांगा मेळटा आणि मागता सगळ्यांकडे काँग्रेस पार्टीक भरघोस मतांनी आमचे पयलीचे खासदार तशेंच पयलीचे लॉ मिनिस्टर बरे एक्सपिरियन्स हांकां हातीचो बटन दामून भरघोस मतांनी निवडून हाडा अशें सगळ्यांक विनंती करता. आमचो पूर्ण समर्थन जे आसा तो काँग्रेसीक आमी दिल्लो आसा. अलायन्स आमची फॉर्म जाल्ली आसा. ह्या फावटी फक्त एकूच टार्गेट आसा की आमचे सर्वसामान्य जे लोक आसा तेंच्या खातीर बरो फुडाकार जावचो, तेंचो फ्युचर बरो जावचो म्हणून आमी सेपरेट हे करिना आनी तेंकां आमी प्रतिसाद दिता, पाठिंबो दिता. तो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट एडवोकेट रमाकांत कलब आनी एक्स कायदा मंत्री तो भरघोस मतांनी निवडून येतलो अशें आमकां दिसता. रिस्पॉन्स कसो आसा? सगळ्यांचे बरें आसा सारके. लोकांक आयज म्हारगायेचेर बाळ हे येयल्या, मागीर सिलिंडर म्हारग जाल्या, पेट्रोल म्हारग जाल्या, ते लोक सगळे भाईक आमकां प्रचाराक वयता ते परते परत सांगीत आसा की गोवर्मेंट येयलो न्हू आमचो तेन्ना सगळ्यांक सवाय करतले. आमचो सगळ्या कडेन रिक्वेस्ट आहा की हो 10 वर्सांचो जुमला सरकार आहा ताका चेंज करचो म्हणून लोकांनी. आणि आमचो आयज काँग्रेस पार्टीन एक बरो कॅन्डिडेट दिला ॲडवोकेट रमाकांत खलब. आणि आयज सगळे पार्टी एक इंडियन अलायन्स म्हणून एक कंबायन जाऊन सगळे सपोर्ट करता. तर माझी मागणी आहे की सगळ्या कडेन की सगळ्यांनी एक येऊन या खराब सरकाराक भायर उडयचो आणि रमाकांत खलबाक नॉर्थाच्या निवडून हाडचो.